हसन मुश्रीफांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार काय बोलणार, याकडे अजित पवार गटाचं आणि प्रामुख्याने हसन मुश्रीफ यांचं लक्ष लागलं नसतं तरच नवल। अशातच आता हा स्क्रीनशॉट तुफान व्हायरल होतो। या स्क्रीनशॉट मध्ये तुम्ही पाहू शकत असाल हसन मुश्रीफ इज वॉचिंग असं दिसतंय। त्याखाली मुबारक शेख यांची कमेंटही तुम्ही वाचू शकाल। मुबारक शेख नावाच्या व्यक्तीनं मुश्रीफ साहेब पण पाहत आहेत अशी कमेंट केली आहे। हसन मुश्रीफ यांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार यांनी येणं पक्षापासून वेगळा विचार घेतल्यानंतर निशाणा साधणं असेल आणि अजित पवार गटाच्या नेत्यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांना थेट चॅलेंज करणं असेल, या सगळ्यानं महाराष्ट्राचं राजकारण पार ढवळून निघालंय। पवारांची पुरोगामी विचारसरणी, त्यातून शाहू महाराजांचे सभेचं अध्यक्षस्थान, हसन मुश्रीफ यांच्या विषयीची भूमिका, याबाबत कोल्हापूरच्या भूमीत ते नेमकं काय बोलणार याकडे लक्ष। अशातच फक्त शरद पवार यांचे समर्थकच नाही तर अजित पवार यांच्या सोबत गेलेलेही शरद पवार यांच्या प्रत्येक वक्तव्याकडे बारकाईनं लक्ष ठेवून आहेत असा दावा या व्हायरल फोटोतून केला जातोय। दरम्यान कोल्हापुरात हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीची धाड पडली होती, त्यानंतर कोल्हापुरातलं राजकारण पार ढवळून निघालं होतं। मधल्या काळात अजित पवारांसह हसन मुश्रीफ हे देखील महायुती सरकारमध्ये सामील झाले, मंत्री बनले। त्या सगळ्यांचा संदर्भ देत शरद पवारांनी यावेळी निशाणाही साधला, पण तो हसन मुश्रीफांनीही ऐकला असा तर्क या फोटोवरून काढला गेला तर नवल वाटायला नको। नेमकं शरद पवार यांनी हसन मुश्रीफ यांचं नाव न घेता काय सुनावलं तुम्हीच ऐका। कोल्हापूर हे सुजनचं गाव आहे, ही नगरी आणि कोल्हापूरचा इतिहास हा शौर्याचा इतिहास आहे आणि त्यामुळं तिथं अशी ईडीची नोटीस आली तर सामोरं जायची ताकद दाखवतील अशी कल्पना माझ्यासारख्याची होती, पण काहीची इथं वेगळंच घडलं। कोल्हापुरात कोणाचं नोटीस आली का नोटीस? कोणाचं तरी गेली CBIचे लोक गेले, कोणाचं तरी गेली IDचे लोक गेले, कोणाचं तरी गेली इन्कम टॅक्सचे लोक गेले। मला असं वाटतं की एकेकाने आम्हा लोकांच्यावर काम केलेले लोक काहीतरी स्वाभिमान असेल। घरातल्या महिलांनी सांगितलं की ज्या प्रकारे तुम्ही आमच्या टीका करताय, आमच्या हल्ले करताय, ज्या प्रमाणे तुम्ही आमच्या धार घालताय, याच्यापेक्षा तुम्ही आम्हाला गोळ्या घाला त्याला आमची चालले, पण ही एक भगिनी बनू शकते। पण त्या घर कुटुंबाचा जो प्रमुख आहे त्यांनी म्हणलेलं मी काय ऐकलं नाही। त्यांनी एकंदर एकच गोष्ट बघितली, एकच गोष्ट त्यांनी केली की जे भगिनींनी धाडस दाखवलं ते धाडस दाखवायच्या ऐवजी आपण असं ईडीच्या दरबारात जाऊन बसू, भाजपमध्ये जाऊ, ते म्हणतील तिथं बसू आणि यातनं आपली सुटका करून घेऊ, या प्रकारची भूमिका त्यांनी या ठिकाणी घेतली। आणि आता माझ्या लक्षात आलं की देशाचे प्रधानमंत्री भोपाळला गेले आणि तिथं त्यांनी एक भाषण केलं। त्यांनी भाषण करत असताना सांगितलं काँग्रेस पक्ष हा भ्रष्टाचारी लोकांचा पक्ष आहे आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं 2 नंबरचा भ्रष्टाचारी पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि त्यांनी सांगितलं की त्याची माहिती माझ्याकडे आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भ्रष्टाचारी आहे हे जर त्यांनी सांगितलं असेल आणि तेच कारण त्याची माहिती ही त्यांच्याकडे असेल म्हणून त्यांनी कोल्हापुरात काही ॲक्शन घेतली असेल तर मी काही त्यांच्याबद्दलची तक्रार करणार नाही आणि ती असा भ्रष्टाचार हा कुणी केलेला असेल मग तो कुठल्याही पक्षाचा असो, कुठल्या राज्याचा असो, कुठल्या जिल्ह्याचा असो, त्यांना योग्य प्रकारचा धडा शिकवणं हे केंद्र सरकारचं ईडी डिपार्टमेंटचं काम आहे, पण ते काम न्यायाने केलं पाहिजे। सत्तेचा गैरवापर करून राजकारणामध्ये आपल्याला हवं तसं काम करायला
लोक तयार होत नसतील तर त्यासाठी आम्ही करणार ही भूमिका घेत असतील तर अशा लोकांना आपण धडा शिकवला पाहिजे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.